म्हणजे माहिती घ्यायची नाही, काही नाही, ह्याच्यात रुसवे फुगवे, कुणाचा रुसवा, कुणी तुमच्याकडे रुसून सांगितलं, कुणी तुमच्याकडे उगीच काय उचलली जीभ लावली टाळायला, असं बरोबर नाही. राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. पत्रकार मित्रांनो, मी अनेक वर्ष ह्या शहराचा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. आपल्या इथं अनेक वर्षापासून 15 ऑगस्टचं झेंडावंदन इथं राज्यपाल महोदयच करतात. इथं कधी 15 ऑगस्टचं झेंडावंदन पालकमंत्री करत नाहीत. पालकमंत्री करतात 1 मेचा झेंडावंदन, कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचा, 26 जानेवारीचा प्रजासत्ताक दिनाचा झेंडावंदन हे करतात. मी पण केलेलं आहे, बापटसाहेबांनी पण केलेलं आहे, दादा चंद्रकांत दादा पाटलांनी पण केलेलं आहे. लगेच त्याच्या आता ह्याही दादाला चान्स नाही, त्याही दादाला, अरे काय चाललंय तुमचं, किती म्हणजे किती क्षुल्लक गोष्टीचा भाऊ करण्याचा प्रयत्न. हे ज्या कुणी चॅनलने बातम्या दाखवल्या, अरे माहिती घ्या ना, 15 ऑगस्टचं झेंडावंदन मंत्रालयाच्या समोर मुख्यमंत्री महोदय करतात, 26 जानेवारीचं मुंबईचं झेंडावंदन राज्यपाल महोदय करतात. ही परंपरा वर्षानुवर्ष आपली चालत आलेली आहे. आणि इथलं 15 ऑगस्टचं झेंडावंदन आपले राज्यपाल करतात, आता बैससाहेब त्या ठिकाणी करणार आहे. आणि राज्याच्या प्रमुखाचा अधिकार आहे की जरी कुणी पालकमंत्री कुठंही असलं तरी आता मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सहित 29 जण आहेत, 36 जिल्हे आहेत. त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी झेंडावंदन करत असताना वेगवेगळ्या मंत्री महोदयांना काही जिल्हे नेमून दिलेले आहेत, ते झेंडावंदन करता दिलेले आहेत. शासनाचे प्रतिनिधी म्हणून ते तिथं जाऊन झेंडावंदन करणार. त्याच्यामध्ये मला पण कोल्हापूर दिलेलं आहे, मी कोल्हापूरला जाऊन त्या ठिकाणी करणार, नागपूरला स्वतः देवेंद्रजी करणार आहे. पण ही जी काही म्हणजे माहिती घ्यायची नाही, काही नाही, ह्याच्यात रुसवे फुगवे, कुणाचा रुसवा, कुणी तुमच्याकडे रुसून सांगितलं, कुणी तुमच्याकडे फुगून सांगितलं, कशाला, म्हणजे बातम्याच कुठल्या द्यायच्या नाही म्हणून कुठलं तरी बातम्या शोधायच्या आणि काहीतरी लोकांच्या मध्ये गैरसमज पसरवण्याचं काम करायचं, असं कृपा करून कुणीच करू नये अशी माझी आग्रहाची विनंती. बोला. नाही एक त्या विरोधी पक्षनेते ना आपण काय बोलतो, जबाबदार ते पद आहे, जबाबदारीनं बोललं पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांना परवाच तुम्हाला आठवत असेल इतर देखील थोडासा त्रास झाला होता आणि आम्ही सगळ्यांनी सांगितलं होतं की CM साहेब तुम्ही थोडंसं 2-3 दिवस विश्रांती घ्या, त्याच्याकरता ते गेलेले. उगीच काय उचलली जीभ लावली टाळायला, असं बरोबर नाही. आणि मुख्यमंत्री महोदय त्यावेळेस त्यांना जाताना पण काही हवामानात खराब असल्यामुळं थोडासा चॉपरचा तिथपर्यंत जाता आलं नाही, मग नंतर ते एका ठिकाणी उतरले, तिथून बाय रोड गेले. आणि हा त्यांचा खाजगी, शेवटी प्रत्येकाला आपलं स्वतःचं तब्येत तर व्यवस्थित ठेवण्याचं काम करावंच लागतं. आता आज मीटिंग बोलवली विक्रम कुमार आजारी, ते कुठले रे इंजिनियर भुटा बोम बोम महाकॉर्पोरेशनचे बुनाला, ते आजारी आहे आणि कोणतरी एक आजारी, ते काहीतरी व्हायरल इन्फेक्शन आहे, डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्याच्यामुळं आपण पण समजून घेतलं पाहिजे. त्याच्यातनं लगेच आता मी म्हणायचं हेतिगा आले नाही म्हणजे रुसूनच आले नाही, काय त्याला अर्थ आहे. हेतिगा म्हणजे बोनाला आणि विक्रम कुमार आणि नाही ना, म्हणजे मला जी माहिती मिळाली त्याला नाही ना. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.